मित्रांनो, म्हणतात की लग्नाच्या गाठी हा ब्रह्मदेव बांधतो आणि त्या सूत्रावर संपूर्ण देश, संपूर्ण राज्य अशा पद्धतीची एक संकल्पना मनामध्ये ठेवतो की ब्रह्मदेवाच्यामुळे लग्नाच्या गाठी बांधल्या जातात आणि त्या स्वर्गात बांधल्या जातात. परंतु जेव्हा सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये किंवा काही अनेक ठिकाणी बघतो की लग्न जमवताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते आणि हे उदाहरण आता सर्रास घडत आहेत, परंतु काही सामाजिक संघटना अशा आहेत की जे विवाह जमवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता प्रामाणिकपणे आपले कार्य करतात. ती नेमकी संस्था कोणती आहे, कशा पद्धतीने ते काम केलं जातं, आपण थेट त्यांच्याकडनं जाऊन घेऊया. नेमकं काय सांगाल तुमच्या कार्याविषयी? सर नमस्कार. सर्व समाजबांधवांना माझा जय मानाचा जय मल्हार. माझी संस्था मागील 7-8 वर्षापासून निःशुल्क पद्धतीनं आम्ही कार्यक्रम करत असतो आणि वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून. समाज फार मोठ्या प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये आहे. हे काम करत असताना माझे 80 सन्मान्य सदस्य हे रात्रंदिवस काम, अहोरात्र काम करतात आणि कोणतेही शुल्क आकारले जात नाही कुठल्याही समाजबांधवाकडनं. प्रत्येक सन्मान्य सदस्य हा प्रत्येकाच्या खिशातून पैसे खर्च करून काम करतो. माझे चालू वर्षाचे 2023 कार्याध्यक्ष सदाशिव होनमाने आहेत. माझे अध्यक्ष गडदे सर आहेत. उपाध्यक्ष भीमाशंकर काळे आमच्यासोबत आहेत. ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील. कशा प्रकारे काम चालतो? नमस्कार सर्वांना, जय मल्हार. माझं नाव सदाशिव होनमाने. चालू वर्षाच्या वधूवर मेळाव्याचं मी कार्याध्यक्ष आहे. राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर या संस्थेच्या वतीनं मागील 8 वर्षापासून आम्ही वधूवर परिचय पालक मेळावा घेतो आहे. धनगर समाज वधूवर परिचय पालक मेळावा हा 28 मे 2023 रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये पार पडणार आहे. सदरू मेळावा हा आत्ताच आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रवींद्र नागिणकिरी सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणाकडूनही कसल्याही प्रकारची फी अजिबात घेत नाही, निःशुल्क पद्धतीने आम्ही हा मेळावा पार पाडतो आहे. या मेळाव्यामध्ये आम्ही येणाऱ्या पालकांना, वधूवरांनासुद्धा आम्ही चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था निःशुल्कपणे करतो आहे. या मेळाव्यामध्ये सोलापूर शहरातून, जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून, म्हणजे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद येथून वधूवर परिचय पालक मेळाव्यामध्ये लोक येत असतात आणि या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांचा परिचय त्यांच्याच स्वतःच्या हस्ते ते स्वतः या ठिकाणी वधूवर स्वतःचा परिचय ते करून देतात आणि तिथून मग एकमेकांच्या गाठीभेटी आणि ओळखी होतात आणि तिथून त्यांची ओळख होत राहते. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे समाजबांधवांना की आमची ही संस्था मागील 7-8 वर्षापासून अशा पद्धतीनं निःशुल्क पद्धतीने काम करते. हे काम करत असताना जी काही आर्थिक अडचण आम्हाला येते तेव्हा आमच्याकडे असणारे जे जवळजवळ 70 ते 80 सभासद आहेत, सर्व सभासद बंधूंनी या ठिकाणी तन, मन आणि धन ओतून या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे आमचा हा मेळावा अत्यंत सक्सेसफुल, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यशस्वी होतो आहे. हे सर्व आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या सहकार्यामुळेच आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मेळाव्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा देण्याचं काम करतो. एक समाजसेवा आमच्या हातून घडावी हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा मेळावा आम्ही पार पाडत असतो. सुहास गडदे, माजी अध्यक्ष राजमाता सामाजिक प्रतिष्ठान वधूवर पालक परिचय मेळावा. सोलापूर शहरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात अशा अनेक संस्था आहेत की वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करतात, पण आम्ही एक वेगळ्या उद्देशानं वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करत आहोत. त्याचं मुख्य कारण असं की बाजारात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक खाजगी एजंट आहेत, ते एजंटचं नायनाट करण्यासाठी पूर्ण एजंटची आर्थिक व्यवहार जे चालतात ते आर्थिक व्यवहार बंद व्हावे त्या उद्देशानेच हा माझा वधूवर पालक परिचय मुळात घेण्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर एकाच छताखाली सगळे वधूवर वधूवरांना पाहता यावं व कमी खर्चात या उद्देशानं आम्ही हा मेळावा आयोजित करत असतो. ह्याची नाव पुस्तक छापायचं काम चालू आहे. साधारणत 500 ते 600 बायडोटा आमच्याकडे जमा झालेले आहेत. आणखी आम्हाला मोठ्या प्रमाणात बायडोटा येण्याची अपेक्षा आहे. काही आजू समाजातील सर्व पोटजातीतील, धनगर समाजातील सर्व पोटजातीलांना परत आम्ही आवाहन करतो की नाव नोंदणी ज्यांची राहिलेली आहे त्यांनी 30 एप्रिलपर्यंत आपले नावं संस्थेकडे द्यावेत व 28 मेला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सदरची कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी आव्हान करतो, विनंती करतो. नमस्कार, मी अण्णा पसतुबार, मुख्याध्यापक आहे हायस्कूलचं आणि राजमाता
सामाजिक प्रतिष्ठान ही जी संस्था आहे या संस्थेचं कार्य फार मोठं आहे. माझ्या मतानं 7-8 वर्षापासून धनगर समाजातील सर्व जाती सर्व म्हणजे शाखेचे म्हणजे कुठल्याही समाजामध्ये 2-4 असे अनेक शाखा आहेत पण सर्व शाखेला एकत्र करण्याचं काम आमच्या संस्थेने करीत आहे. आणि आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे की आता आमच्या गडदे सरांनी म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये युवा लावून देण्याच्या उद्देशाने अनेक एजंट तयार झाले आहेत आणि लाखो रुपये ते उकळल्याचे दिसून येत आहे. त्यावर ते असं म्हणजे विनाकारण खर्च होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये म्हणून आमच्या संस्थेनं एक निःशुल्क 1 रुपये न घेता या संस्थेचं वधूवर मेळावा आयोजित करून माझ्या मतानं वर्षाला 1000 वधूवरांचं जुळणी आपल्या संस्थेकडून होत असतो. म्हणजे फार मोठं काम आमच्या संस्थेने करीत आहे आणि माझ्या सर्व शाखेच्या धनगर समाजाच्या बंधूंना मी विनंती करतो की आपण 30 एप्रिलपर्यंत आपल्या वधूवरांचं किंवा मुलामुलींचं नाव नोंदवावे आणि 28 मेला मला मोठ्या संख्येने निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय मल्हार. वधूवरांचं लग्न करून देणं किंवा जुळणी करून देणं आणि विवाह इच्छुक वधूवरांच्या परिचय मेळावा घेणं या नावाखाली वाढणारी एजंटगिरी नष्ट होण्यासाठी हे उचललेलं एक चांगलं पाऊल आहे. इतरही समाज इतरही जाती पोटजाती याचा आदर्श घेतील एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. मी प्रसाद दिवांजीसह महेश हणमे, MH4 न्यूज, सोलापूर. अक्षय तृतीया सणानिमित्ताने राम डेझर्ट कूलर घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर. 100 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूट चा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स. कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुझिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या. राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम.